सरवर जानी साहब पढ़ते थे कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं, मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं, प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं। कि मैं वो मुस्लिम होकर भी कहते थे कि मैं तिरंगे में अपनी जान रखता हूं, प्रणय लबों पर राष्ट्रगान रखता हूं, सच्चा भारतीय मुसलमान हूं, इसलिए कुरान के साथ संविधान रखता हूं। कुरान के साथ संविधान रखता हूँ, क्योंकि उनको संविधान के बारे में मालूम थी। संविधान को मानने वाले वो क्रांतिकारी गायक थे और उसी संविधान का गीत मैं आप लोगों के बीच रखने जा रहा हूं। बाबा साहब इन्होंने संविधान 26 नवंबर 1949 को राजेंद्र प्रसाद जी के हाथ में उन्होंने सुपुर्द किया, सब संविधान पर साइन हो गई। बाबा साहब घर में गए, बाबा साहब के सभी सहकारी थे, बाबा साहब पल में हंस रहे थे, पल में रो रहे थे। बाबा साहब क्षणात रड़ाए, क्षणात हसायला लगाए। बाबा साहेबांचे सहकारी शास्त्री यांनी बाबा साहेबांना प्रश्न केला की साहेब तुम्ही क्षणात रडताय, क्षणात हसताय, काय झालं? तेव्हा बाबा साहेब म्हणतात की आज मी माझ्या समाजाला अशा स्थानावर नेला आहे की त्यांना तिथून कोणीच खाली पाडू शकत नाही। मग म्हणतात हे तर गोष्ट खुशीची आहे, पण तुम्ही रडता का? तेव्हा बाबा साहेब म्हणतात की मी माझी जीवन माझ्या जीवनात जे जे झालं आहे ते मी आठवतो आहे। आज माझे लेकर मी उंच पदावर नेलेले आहेत, पण मी माझ्या परिवाराला काहीच देऊ शकलो नाही। तर गीत आहे का, एक एक शब्द त्याआधी चार ओळे का? हमारे गले में आवाज भी जिंदा है, प्रणय हमारे सर का ताज जिंदा है, सिद्धनाग के वारिसों के दिल में पेशवाओ कोरेगाव की चिंगारिया आज भी जिंदा है, कोरेगाव की चिंगारिया आज भी जिंदा है, जिंदा है। तर बाबा साहेब त्या शास्त्रीला उत्तर देतात, तो म्हणते साहेब तुम्ही क्षणात रडताय, क्षणात हसताय, काय झालं? त्यावर बाबा साहेब म्हणते काय, दिली घटी नाजरी। बाबा साहेब म्हणते दिली घटी नाजरी मी देशाला, दिली घटी नाजरी मी देशाला, दिली घटी नाजरी मी देशाला।
बुद्धिजीवी लोक बाबा साहेब म्हणते आहे दिली घटी नजरी दिली घटी नजरी मी देशाला दिली दिली घटना जरी मी देशाला पण देऊ शकलो ना मी माझ्या देऊ शकलो ना मी माझ्या कफन त्या राजरतीनाला दिली घटी नजरी मी देशाला दिली घटी नजरी मी देशाला दिली घटी नजरी मी देशाला दिली घटी नजरी बॅरिस्टर असून माझ्या मुलाच्या कफनासाठी मी त्याला नवीन कपडा देऊ शकलो नाही. विचार करा, एक बॅरिस्टर ज्याचा मुलगा मरतो आणि त्याच्याकडे अंत्यविधी करण्यासाठी पैसे नाही. देऊ शकलो ना मी माझ्या कफन त्या राजरतीनाला दिली घटी नजरी मी दे साहेबांचे सहकारी म्हणतात शास्त्री बोले शास्त्री बोले भीम बाबाला शास्त्री बोले भीम बाबाला अश्रू काहे आले हो बाबाला शास्त्री बोले भीम बाबाला अश्रू काहे आले हो अश्रू काहे आले हो अश्रू काहे आले हो आनंदी क्षण असुनी बाबा आनंदी क्षण असुनी बाबा तुम्ही भावुक झाले हो तुम्ही भावुक झाले हो तुम्ही भावुक झाले हो त्यावर बाबा साहेब काय उत्तर देतात बाबा बोले जीवनाचा
पाठव तो प्रवासाला दिल घट नादरी बाबा साहेब हसण्याचं कारण सांगते आहे या कडव्यामध्ये. बाबा साहेब म्हणतात की आम्ही काल ज्या सडल्या पडल्या जातीत होतो आम्हाला कपडे मिळत नव्हते, आम्हाला गावाच्या बाहेर राहावं लागत होतं, पण संविधानात मी समानता प्रस्थापित केली आहे, कोणी मोठं नाही कोणी लहान नाही. तेव्हा कवी काय म्हणतात, एक एक शब्द आहे का बा. माझा एका राजरत्ना सुनील भाई, माझा एका राजरत्ना, माझा एका राजरत्ना, कफन जरी मी दिले ना एका राजरत्ना, कफन जरी मी दिले ना, पण येणाऱ्या आता काळामध्ये, येणाऱ्या आता काळामध्ये बदल तुम्हाला दिसेल हा. येणाऱ्या आता काळामध्ये बदल तुम्हाला दिसेल हा. कोणता बदल? माझ्या एका राजरत्ना, कफन जरी मी दिले ना, येणाऱ्या आता काळामध्ये बदल तुम्हाला दिसेल हा. कोणता? सुटपुट कोटा मथेरे देईल, सुटपुट कोटा मथेरे देईल, आई रे सुटपुट कोटा मथेरे देईल, आई रे जन्म बाळाला. तो काय, बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं, बाबासाहेबांना स्वतःच्या समाज आपल्या घरासाठी बाबासाहेब काही करू शकले नाही, पण आज आपल्याला काय करायचं आहे या कडव्यातून ऐका. भीमवीरानो आठवा आता, भीमवीरानो
आठवा आता अश्रु त्या भीम बाबाचे बापाप्रमाणे मुलानो आता बापाप्रमाणे मुलानो आता आदर्शाने वागारे आदर्शाने वागारे आदर्शाने वागारे आणि म्हणतो प्रणय तुम्हा आणि म्हणतो प्रणय तुम्हा राहाई मानी राहाई मानी त्यागाला